वेलकम स्टुडंट्स आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत वाक्याच्या सुरुवातीला करता आणि त्याच्यानंतर शल यस एच ए डबल एल शल किंवा विल आणि त्याच्यानंतर मेन वर्ब म्हणजे मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप व इतर शब्द आल्यानंतर त्या वाक्याचा अर्थ काय होतो आणि अशा वाक्यामध्ये असतो तो काळ म्हणजे सिंपल एस आय एम पी एल ई सिंपल फ्युचर एफ यू टी यू आर ई सिंपल फ्युचर टेन्स मल्टीईयन यस म्हणजे काळ सिंपल फ्यूचर टेन्स म्हणजे साधा भूतकाळ असल्यावर वाक्याचा अर्थ काय होतो ते आपण आजच्या भागामध्ये बघूया चला तर मग करायची सुरुवात ओके आपण आता अगोदर काय करू आय आयचा अनेक आय म्हणजे मी डब्ल्यू ई वी वी म्हणजे आम्ही त्याच्यानंतर वाय ओ यू यू म्हणजे तू त्याच्यानंतर यूचा अनेक वचन यू वाय ओ यू, यू। पाचवा शब्द यच ई ही म्हणजे तो सहावा शब्द यस यच ई सी म्हणजे ती सातवा शब्द आय टी एट म्हणजे ते आठ ही सी इट्स अनेक वचन दे टी एच ई वाय नऊ राम आणि दहावा करता आपण घेतोय पीपल पीई ओ पी एल पी ई पीपल म्हणजे लोक हा आहे अनेकवचनी करता आता इथं बघा शल यस एच ए डबल एल शल आणि डब्ल्यू आय डबल एल विल हे दोन सहाय्यकारी क्रियापद आहेत आता आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे ते म्हणजे इथं जेवढे करते दिलेले आहेत एक ते दहापर्यंत पर्यंत एकवचनी असतील अनेकवचनी असतील स्त्रीलिंगी असतील पुल्लिंगी असतील नपुसकलिंगी असतील तर याच्यासोबत कोणत्यासोबत शल घ्यायचं आणि कोणत्यासोबत विल घ्यायचं तर मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे एकच फक्त आय आणि वी सोबत वापरतात शल आय आणि वी सोबत शल आणि इतर कोणत्याही कर्त्यासोबत कोणतंही तो सर्वनाम नामस्थाना वापरतात विल डब्ल्यू आय डबल एल विल मग आपण एकदा ते लिहून घेऊ त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाचं रूप घेऊ आय शल यस याच ए डबल यल याच्यानंतर बी आलेलं नाही हे लक्षात ठेवा फक्त शल व्ही शल यस एच ए डबल यल तिसरं यू विल दुसरा यू अनेक वचनी यू विल ही विल सी विल एट विल दे विल राम विल आणि पीपल विल बघा आपण बघतोय कर्ता त्याच्यानंतर शेल विल आणि त्याच्यानंतर बघतोय मेन व्हर्ब वन म्हणजे मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप आपल्याला माहिती आहे मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप कसं ओळखायचं ते माहिती आहे तुम्हाला जसं की आपण इथं पी एल ए वाय प्ले म्हणजे खेळणे प्ले म्हणजे खेळणे आस्क म्हणजे विचारणे आस्क म्हणजे विचारणे आस्क म्हणजे विचारणे त्याच्यानंतर ॲक्सेप्ट -E ए डबल सीई पी टी ॲक्सेप्ट म्हणजे स्वीकारणे स्वीकारणे बघा इथं मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप आपण लिहिलंय आणि त्या पहिल्या रूपाचं जर तुम्ही मराठीत भाषांतर केलं तर शेवटी काय आहे प्ले म्हणजे खेळणे आस्क म्हणजे विचारणे ॲक्सेप्ट म्हणजे स्वीकारणे आणि शल आणि विल सोबत आपल्याला आहे मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप मला वाटतं आपण कोणतं घ्यायचं प्ले घ्यायचं का आस्क घ्यायचं कोणतं घ्यायचं प्ले घेऊ प्ले आय शल प्ले आय शल प्ले सगळीकडेच आपण घेऊ वी शल प्ले यू विल प्ले यू विल प्ले ही विल प्ले शी विल प्ले दे विल प्ले दे विल प्ले राम विल प्ले आणि पीपल विल प्ले आणि आपल्याला ते याच्यानंतर काय घ्यायचं कर्म घ्यायचे कर्म कर्म घेऊ आय शल प्ले क्रिकेट सी आर आय सी टी आय शल प्ले क्रिकेट दुसरं वी शल प्ले क्रिकेट सी आर आय सी के टी केसरं यू विल प्ले क्रिकेट सी आर आय सी के टी पूर्णविराम द्यायला विसरायचं नाही शेवटी चौथं यू विल प्ले क्रिकेट यू विल प्ले क्रिकेट ही विल प्ले क्रिकेट सहा सी विल प्ले क्रिकेट

मित्रांनो आपली सुरुवात आहे म्हणून आपण असं सुरुवातीला अगोदर सर्वनाम हे करते लिहिले त्याच्यानंतर शल किंवा विल घेतलं त्याच्यानंतर आपण मुख्य क्रियापदाचं रूप एकच घेतलं प्ले 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 प्ले, प्ले, प्ले सगळीकडं आणि शेवटी ऑब्जेक्ट म्हणून क्रिकेट हा शब्द घेतलेला आहे आता आपल्याला या ठिकाणी प्रत्येक वाक्याचा अर्थ मराठीमध्ये कसा होतो ते बघायचं आहे काय होतो ते बघायचंय बघा आता इथं आय शल प्ले क्रिकेट मग याचा अर्थ काय होईल काय होईल बघा आता इथं प्ले काय इथं प्ले आपण इथं काय करू शल किंवा विल हे दोन्ही बियान आहेत त्याच्यासोबत आणि प्ले शल किंवा विल प्ले म्हणजे खेळे लळे खे ल खेळेल किंवा खेळेन खेळेल किंवा खेळेल त्याच्यानंतर आपण पुढचं घेऊ शल किंवा विल आस्क शल किंवा विल एस शल आस्क किंवा विल आस्क, म्हणजे विचारील चा, रील, विचारील किंवा विचारीन विचारील कि विचारीन विचारील किंवा विचारीन मित्रांनो आता एवढी गोष्ट आपल्याला सांगितल्यावर या वाक्याचा अर्थ कळल ना आय शल प्ले क्रिकेट सांगा काय होईल त्याचा अर्थ सांगा आय शल प्ले क्रिकेट मी सांग तुषार मी क्रिकेट क्रिकेट, क्रिकेट खेळेल मी क्रिकेट खेळेल खेळेल किंवा खेळेल आता पुढच्या वाक्याचा अर्थ बघूया वी शल प्ले क्रिकेट म्हणजे आम्ही आम्ही क्रिकेट क्रिकेट खेळू म्हणजे भविष्यात खेळू खेळू बरेच जण असेल असं म्हणतील बघा असेल असा याचा अर्थ होत नाही हे पक्क लक्षात ठेवायचं ज्या वेळेस शल बी यस एच ए डबल एल शल बी किंवा विल बी शल बी किंवा विल बी असेल त्यावेळेस त्याचा अर्थ काय होतो असेल इथं तस आलेलं नाही इथं काय फक्त शल किंवा विल आणि त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप आहे हे पक्क इथं लक्ष ठेवायचं तुम कळाला का परत सांगू शल बी किंवा विल बी चा मराठीत अर्थ काय होतो असेल शल बी किंवा विल बी चा मराठीत अर्थ होतो असेल आणि नुसतं शल एस एच ए डबल एल शल किंवा विल असं जर असलं तर त्याचा अर्थ नुसत ल किंवा न असा त्याचा अर्थ होतो हे पक्क लक्षात ठेवा जसं की इथं आपण बघितलं शल किंवा विल प्ले म्हणजे खेळत असेल असं नाही होत तर काय होत आहे खेळेल किंवा खेळे न भविष्यात कधीतरी थोड्या वेळानं कधीतरी खेळेल खेळेल खेळत असेल असं होत नाही पक्क लक्षात ठेवायचं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे बोलत असताना ह्या चुका वारंवार आपल्या होतात कितीही वेळा सांगा आणि तुम्हाला दर विचार है। आसेल। आसेल जर विचारलं तर तुमच्या तोंडून आपसूक बाहेर पडतय असेल असेल कधी येईल शलबी किंवा विलबी जर वाक्यात आलेलं असेल तरच त्याचा अर्थ असेल असा होतो हे तुम्हाला पक्क म्हणजे पक्क लक्षात ठेवायचं आहे आता एवढं स्पष्टीकरण दिल्यावर आता तिसऱ्या वाक्याचा अर्थ काय होईल ते सांगा बरं यू विल प्ले क्रिकेट यू हे एक वचनी तू क्रिकेट क्रिकेट खेळशील खेळत असेल नाही खेळशील तू क्रिकेट खेळशील बोर्डविराम द्यायला विसरायचं नाही आणि एक वाक्य लिहून झाल्यावर त्याच्या खाली एक रिकामेळ सोडायची आपल्याला इथं अंतर कमी असल्यामुळं त्या वाक्यांचे अर्थ आपण इथं पुढं लिहितोय पण तुम्ही वहीमध्ये त्याचा अर्थ त्या वाक्याच्या खालीच लिहा इथं आपल्याला व्यवस्थित कळावं म्हणून विविध कलरचा वापर केला जातोय तुम्ही फक्त दोनच कलर वापरायचे एक लाल आणि दुसरा निळा लाल कलरनी इंग्रजीत वाक्य लिहा आणि निळ्या कलरने मराठीतलं वाक्य लिहा चला चौथं वाक्य यू विल प्ले क्रिकेट यू हे अनेक वचन आहे यू म्हणजे तुम्ही क्रिकेट क्रिकेट खेळाल तुम्ही क्रिकेट खेळाल खेळाल थोड्या वेळानी उद्या चार दिवसांनी पुढच्या वर्षांनी बॅट बॉल आणल्यावर असं खेळाल खेळले असं नाही खेळले म्हणल्यावर ते भूतकाळ होतय खेळाल तुम्ही क्रिकेट खेळा पाचवं ही विल प्ले क्रिकेट त्याचा मराठीत अर्थ तो क्रिकेट तो क्रिकेट खेळेल खेळे ल तो क्रिकेट खेळेल तो क्रिकेट खेळेल हां चला इकडे लक्ष द्या आता सांगा बरं सी विल प्ले क्रिकेटचा मराठीत अर्थ सांगा मोठ्यानी ती सांगा ती क्रिकेट क्रिकेट खेळेल ती क्रिकेट खेळेल नाहीतर चुकून तुम्ही म्हणताल ती क्रिकेट खेळत असेल तर ते चुकीचं होईल असेल कधी येणार आहे शल बी किंवा विल बी असेल तर असेल पण इथं काय वापरलंय फक्त शल आणि विल म्हणून खेळेल असा त्याचा अर्थ होतो सात इट विल प्ले क्रिकेट ते सांगा ते क्रिकेट ते क्रिकेट, ते क्रिकेट खेळेल ते क्रिकेट खेळेल ते क्रिकेट खेळेल आणि आता ह्या तिन्ही सारे वचन काय आहे दे दे विल प्ले क्रिकेट म्हणजे ते त्या ती क्रिकेट क्रिकेट खेळतील खेळतील ते क्रिकेट खेळतील शेवटी पूर्णविराम द्यायला विसरायचं नाही तुम्ही काय करणार इंग्रजी वाक्य वर घ्या आणि त्याच्या खाली मराठीतलं वाक्य लिहा व त्याच्यानंतर एक ओळ रिकामी सोडून पुन्हा पुढचं वाक्य लिहायचं चला पुढचं वाक्य राम विल प्ले क्रिकेट सांगा मराठीत अर्थ राम क्रिकेट खेळ बरोबर राम क्रिकेट राम क्रिकेट खेळेल राम क्रिकेट खेळेल आणि शेवटचं वाक्य पीपल विल प्ले क्रिकेट मराठीत अर्थ लोक सांगा लोक क्रिकेट खेळतील क्रिकेट बरोबर क्रिकेट खेळतील मित्रांनो लेक्चर शेवटपर्यंत अटेंड करायचं आहे कारण शेवटी आपल्याला बरेच मुख्य क्रियापदाची पहिली रूप दिली जातील आणि त्यांच्या आधारे तुम्हाला काय करायचंय सराव करायचा आहे प्लेच्या जागेवर क्रियापद वापरून व वा त्याच्यानंतर क्रिकेटच्या जागेवर नियमानुसार जे शब्द येत असेल ते शब्द घ्यायचं आणि त्या वाक्याचा अर्थ मराठीमध्ये लिहून काढायचा मित्रांनो ही आपण बघितली होकारार्थी वाक्य कोणती वाक्य होती ही होकारार्थी होकारार्थी वाक्य थी आता आपल्याला ही कसली वाक्य बनवायची आहेत कसली बनवायची नॉट वापरल्यानंतर कसली होतात नकारार्थी वाक्य नकारार्थी वाक्य ही दिलेल्या वाक्यामध्ये नॉट वापरल्यानंतर होतात बर मग आता नॉट हा शब्द कुठं वापरायचा सांगा हे जे वाक्य इथं दिलेलं आय शल प्ले क्रिकेट कुठं वापरायचा नॉट हा शब्द कुठं वापरून जमल का जमणार नाही त्याचा एक विशिष्ट नियम आहे तो कोणता नियम जर दिलेलं वाक्य नकारार्थी करायचं असल तर त्या वाक्यात असलेल्या सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतर सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतर आपल्याला नॉट हा शब्द घ्यावा लागतो मग या वाक्यात कोणते सहाय्यकारी क्रियापद शल आणि विल मग त्याच्यानंतर आपल्याला नॉट वापरावं लागल म्हणजे शल नॉट किंवा त्याला जर आपल्याला संक्षिप्त रूपात लिहायचं असेल तर यस एच एन क्वामा टी शेल नॉट किंवा शॅन्ट असं दोन्हीपैकी कोणतं लिहिलं तरी बरोबर येईल आणि विल नॉट विल नॉटचं संक्षिप्त रूप डब्ल्यू ओ एन क्वामा टी ओंट विल नॉट बरोबर ओंट आणि शेल नॉट बरोबर शांट बघा आता आपण हे वाक्य घेऊ आय शल प्ले क्रिकेट त्याच्यात नॉट वापरू आय शल आय शल नॉट प्ले पी एल ए वाय प्ले आणि क्रिकेट सी आर आय सी टी मित्रांनो शेवटी पूर्णविराम द्यायला विसरायचं नाही आता आपण काय बघितलं ह्या का ठिकाणी दिलेल्या वाक्यात नॉट वापरायचं कुठं वापरायचं ते कळालं आता याचा अर्थ आय शल नॉट प्ले क्रिकेट सांगा काय होईल याचा अर्थ आय शल नॉट प्ले क्रिकेट मी क्रिकेट मी... मी क्रिकेट मी क्रिकेट खेळेल खेळेल उद्या मी क्रिकेट खेळेल आणि तुम्हाला काय म्हणायचंय मी क्रिकेट खेळणार नाही मी क्रिकेट खेळणार नाही मी क्रिकेट खेळणार नाही असं वाक्य आता याच्यानंतर आपण सगळ्याच्या सगळे वाक्य आता इथं जागा नाही आपल्याला कमी जागा आहे ना म्हणून आपण नवीन पानावर नवीन लगेच सगळीच्या सगळे वाक्य बघू बघायची चला तर मग बघूया मित्रांनो आपण काय शिकतोय वाक्याच्या सुरुवातीला करता त्याच्यानंतर शल किंवा विल शल किंवा विल आणि त्याच्यानंतर नॉट व मेन व्हर्ब वन मेन व्हर्ब वन म्हणजे मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप वापरल्यानंतर नकार अर्थ वाक्य होतात नॉट वापरून आणि या वाक्यात कोणता काळ असतो सिंपल सिंपल फ्युचर यफ यू टी यू आर ई सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ असलेल्या वाक्याचा आपल्याला मराठीत भाषांतर करायचंय नॉट कुठं वापरतात ते बघायचं आहे त्याचा अर्थ काय होतो ते बघायचं आहे आता आपल्याला नकारार्थी वाक्य बनवायची आहे आता आपण पहिलं वाक्य घेऊ नकारार्थी वाक्य आय शल एस एच ए डबल यल आय शल नॉट प्ले पी एल ए वाय प्ले क्रिकेट आय शल नॉट प्ले क्रिकेट मराठीत अर्थ मी क्रिकेट मी क्रिकेट खेळणार मी क्रिकेट खेळणार नाही मी क्रिकेट खेळणार नाही आयचा अनेक क्वेश्चन वी वी शल किंवा आपण त्याचा संक्षिप्त रूप शांट घेऊ शांट प्ले क्रिकेट सी आर आय सी के ई टी वी शांट प्ले क्रिकेट म्हणजे आम्ही आम्ही क्रिकेट आम्ही क्रिकेट खेळणार आम्ही क्रिकेट खेळणार नाही आम्ही क्रिकेट खेलना नहीं ताक्य यू एक वचन यू विल नॉट यू विल नॉट प्ले क्रिकेट यू विल नॉट प्ले क्रिकेट एक वचन यू म्हणजे तू क्रिकेट तू क्रिकेट खेळणार नाही तू क्रिकेट खेळणार नाही तू क्रिकेट खेळणार नाही त्याच्यानंतर चौथं वाक्य त्याचं अनेक वचन यू विल नॉटच्या ऐवजी आपण ओंट घेऊ ओंट प्ले क्रिकेट सी आर आई सी के ई टी यू वील नॉट प्ले क्रिकेट तुम्हें क्रिकेट तुम्हें क्रिकेट खेलना नहीं तुम्हें क्रिकेट खेलना तुम्हें क्रिकेट खेलना नाही आता पुढचं वाक्य घेऊ आपण पाचवं ही विल नॉट प्ले क्रिकेट मराठीत अर्थ तो क्रिकेट तो क्रिकेट खेळणार नाही तो क्रिकेट खेळणार नाही पुढचं वाक्य साव्व सी विल त्याऐवजी आपण वोंट घेऊ सी वोंट प्ले क्रिकेट सी वोंट प्ले क्रिकेट मराठी अर्थ टी क्रिकेट टी क्रिकेट खेलना नहीं टी क्रिकेट खेलना नहीं सात एट विल नॉट इट विल नॉट प्ले क्रिकेट सी आर आय ई विल नॉट प्ले क्रिकेट लहान मुलाच्या ऐवजी इटे सर्व घेतात म्हणून याचा अर्थ ते क्रिकेट ते क्रिकेट खेळणार नाही ते क्रिकेट खेळणार नाही पुढचं वाक्य ही सीट अनेक वयची एकच आहे म्हणून दे विल नॉट प्ले क्रिकेट सी आर आय टी के ई टी मराठीत अर्थ ते त्या ती एकदाच लिहू ते क्रिकेट खेळणार नाहीत ते क्रिकेट खेळणार नाहीत नऊ राम विल नॉट प्ले क्रिकेट राम विल नॉट प्ले क्रिकेट मराठीत अर्थ राम क्रिकेट राम क्रिकेट खेळणार नाही आणि शेवटी अनेक वचन पीपल पीई ओ पी एल ई पीपल ओंट म्हणजेच विल नॉट प्ले क्रिकेट मराठीत अर्थ लोक क्रिकेट लोक क्रिकेट खेळणार नाहीत नाहीत मित्रांनो वाक्य लिहित असताना वर इंग्रजी वाक्य लिहा निळ लाल पेननी त्याच्या खाली लाल निळ्या पेननी मराठी अर्थ लिहा त्याच्यानंतर एक ओ रिकामी सोडा अशा पद्धतीनं सराव करत रहा, तसंच इथं आपण प्ले हे मुख्य क्रियापद घेतलं आहे प्ले तर तुम्ही इतरही मुख्य क्रियापद घेऊन वाक्य तयार करा याची मराठीमध्ये भाषांतर लिहून काढा जसं की रीड आर ई ए डी रीड म्हणजे वाचणे जी गो म्हणजे जाणे राइट right म्हणजे डब्ल्यू right आर आय टी राईट म्हणजे लिहिणे अशा प्रकारची क्रियापदं आणि क्रिकेटच्या जागेवर तुम्हाला जसा अपेक्षित अर्थ आहे तसा शब्द लिहून मराठी वाक्य इंग्रजी वाक्य लिहून काढा सराव करा ही बघितली आपण निगेटिव्ह सेंटेन्स कसली ती निगेटिव्ह आता आपल्याला याची प्रश्नार्थक वाक्य बनवायची आहेत प्रश्नार्थक ज्याच्यामध्ये आपण यस किंवा नो टाईप क्वेश्चन म्हणजे ज्याचं उत्तर फक्त हो किंवा नाही असतं किंवा त्यालाच म्हणतात व्हर्बल क्वेश्चन व्हर्बल क्वेश्चन साध्या भविष्यकाळातली कशी बनवायची त्याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो याचा सविस्तर अभ्यास आपण आता लगेच करूया चला पटापटा पटापटा लिहून काढत जा अभ्यास करा मित्रांनो आपल्याला अभ्यास करायचा आहे तो वाक्यात करता आणि शल किंवा विल नंतर मेन वर्ब येतं मेन वर्ब वन व इतर शब्द आल्यानंतर प्रश्नार्थक वाक्य असल्यावर त्याचा अर्थ काय होतो ज्याच्यामध्ये सिंपल फ्युचर टेन्स असतो सिंपल फ्युचर सिंपल फ्युचर टेन्स सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ ज्या वाक्यामध्ये असतो अशा वाक्यांची प्रश्नार्थक वाक्य आपल्याला बनवायची आहेत डायरेक्ट आपण उदाहरण घेऊया एक शल, शल आय प्ले क्रिकेट शल आय प्ले क्रिकेट मराठीमध्ये अर्थ मी क्रिकेट मी क्रिकेट खेळेल का खेळेल का आणि शेवटी प्रश्नचिन्ह द्यायला विसरायचं नाही दुसरं वाक्य वी ले क्रिकेट शैल वी प्ले क्रिकेट मजे आम्मी आम्मी क्रिकेट आम्मी क्रिकेट खेलू का तिसरं वाक्य आता इथे शाल येईल काय येईल विल विल यू प्ले क्रिकेट मराठीत अर्थ तू क्रिकेट तू क्रिकेट खेळशील का शेवटी प्रश्न चिन्ह आणि मित्रांनो इंग्रजी वाक्य वर लिहा त्याच्या खाली मराठी वाक्य लिहा आणि मराठी वाक्याच्या खाली एक ओळ रिकामी सोडा व सुटसुटीत वाक्य लिहिण्याचा सराव करा इथं आपण बघतोय प्रश्नार्थक वाक्य कसलं वाक्य आहे प्रश्नार्थक डब्ल्यू एच क्वेश्चन आपण नंतर बघणार आहोत हा कोणता आहे व्हर्बल हा व्हर्बल क्वेश्चन आहे किंवा याला यश्नो टाईप क्वेश्चन म्हणतात मित्रांनो असे प्रश्न तयार करण्यासाठी फक्त वाक्याच्या सुरुवातीला सहाय्यकारी क्रियापद आणि मग बाकीच्या चा सगळ्या त्याच्यानंतर करता मुख्य क्रियापद आणि इतर शब्द घ्यावे लागतात हे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर चौथं वाक्य विल यू हे अनेक वचन यू यू म्हणजे तुम्ही विल यू प्ले क्रिकेट क्वेश्चन मार्क मराठी अर्थ तुम्ही तुम्ही क्रिकेट तुम्ही क्रिकेट खेलाल का तुम्ही क्रिकेट खेलाल का क्वेश्चन मार्क पाचं वाक्य विल ही प्ले क्रिकेट क्वेश्चन मार्क मराठी अर्थ तो क्रिकेट तो क्रिकेट खेळेल का भविष्यात तो क्रिकेट खेळेल का पुढचं सहावं वाक्य विल सी प्ले क्रिकेट विल सी प्ले क्रिकेट मराठीत अर्थ ती इथं क्वेश्चन मार्क द्यायचा ती क्रिकेट खेलेल का ही क्रिकेट खेलेल का त्याच्यानंतर विल विल इट आई टी इट हे नाही विल इट प्ले क्रिकेट विल इट प्ले क्रिकेट क्वेश्चन मार्क मराठी अर्थ ते क्रिकेट ते क्रिकेट खेळेल का खेळेल का आणि शेवटी प्रश्नचिन्ह आठ ही सीट आणि दे म्हणून विल दे विल दे प्ले क्रिकेट विल दे प्ले क्रिकेट म्हणजे देचे अनेक वचन ते त्या ती मराठीमध्ये अर्थ ते क्रिकेट ते क्रिकेट खेळतील का खेळतील भविष्यात का ते क्रिकेट खेळतील का नववाक्य वाक्य विल राम प्ले क्रिकेट विल राम प्ले क्रिकेट मराठीमध्ये अर्थ राम क्रिकेट खेळेल का प्रश्न चिन्ह आणि दहावं वाक्य विल, पीपल विल पीपल प्ले क्रिकेट क्वेश्चन मार्क मराठी अर्थ लोक क्रिकेट खेळतील का क्वेश्चन मार्क आपण या ठिकाणी जर बघितलं प्रत्येक वाक्याच्या सुरुवातीला सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे आणि वाक्याच्या शेवटी आलेलं आहे क्वेश्चन मार्क वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क आणि या वाक्याचं जर आपण उत्तर घेतलं उत्तराची अपेक्षा केली मी क्रिकेट खेळेल का तर त्याचं उत्तर एकतर यस म्हणजे हो किंवा नो म्हणजे नाही असं येणार आहे म्हणून याला काय no म्हणतात यस नो टाईप क्वेश्चन आणि याच्या सुरुवातीला क्रियापद आलेलं आहे सहाय्यकारी म्हणून याला म्हणतात व्हर्बल क्वेश्चन यशनो टाईप क्वेश्चन किंवा व्हर्बल क्वेश्चन अशी दोन नावं या प्रश्नाला आहेत ही जी वाक्य दिलेली आहेत हे जे प्रश्न आहेत आपल्या समोर या प्रश्नामध्ये आपल्याला नॉट वापरायचंय म्हणजेच ही वाक्य निगेटिव्ह बनवायची आहेत निगेटिव्ह आता निगेटिव्ह जर बनवायचे असतील तर त्या वाक्यामध्ये वापरावा लागेल आपल्याला नॉट हा शब्द कुठं वापरायचा नॉट शब्द सहाय्यकारी क्रियापदाच्या सोबत किंवा क्रियापदाच्या नंतर इथं आपल्याला वाक्याच्या सुरुवातीला शाल आहे इथं शालला जोडून शांट घ्यावा लागेल शांट आय प्ले क्रिकेट विलचं जर वाक्य घेतलं तिसरं तर वोंट डब्ल्यू ओ एन कॉमाटी वोंट यू प्ले शेवटी क्वेश्चन मार्क मित्रांनो शानटाय प्ले क्रिकेट म्हणजे मी क्रिकेट खेळणार नाही का वोंट यू प्ले क्रिकेट म्हणजे तो क्रिक, तू क्रिकेट खेळणार नाहीस का असे त्याचे अर्थ होतात पण जर आपल्याला नॉट हे सुट्ट घ्यायचं असेल म्हणजे असं टी नॉट तर ते नॉट आपल्याला कर्त्याच्या नंतर घ्यावं लागतं आणि सुरुवातीला बघा शल आय नॉट प्ले क्रिकेट हे आणि हे दोन्ही वाक्य सारखेच आहे फक्त फरक एवढाच आहे इतर सहाय्यकारी क्रियापदाला जोडून वाट घेतलंय आणि या वाक्यात कर्त्याच्या नंतर घेतलेलं आहे तर आपण याचा सविस्तरपणे अभ्यास लगेच करूया चला तर मग करूया सुरुवात मित्रांनो आपण वाक्यात करता त्याच्यात शल किंवा विल त्याच्यासोबत मेन व्हर्ब वन असलेल्या वाक्याचं व्हर्बल क्वेश्चन ते पण नकारार्थी केल्यावर ते वाक्य कसं होतं त्याचा अर्थ काय होतो याचा या अभ्यास करतोय आणि या वाक्यामध्ये काळ असतो सिंपल फ्युचर एफ यू टी यू आर ई सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्य काळ असलेलं प्रश्नार्थक नकारार्थी वाक्य कसं होतं ते आपण आता बघूया आता डायरेक्ट वाक्य घेऊ आपण एक शल आय नॉट प्ले क्रिकेट क्वेश्चन मार्क मराठी अर्थ मी, क्रिकेट मी क्रिकेट खेलनार नहीं का मी क्रिकेट खेलना नहीं का दुसर वाक्य शांत एस एच ए एन माटी शांट, शांट वी प्ले क्रिकेट जी आर आई सीकेश्चन मार्क शैंट वी प्ले क्रिकेट मे आम्मी क्रिकेट आम्मी क्रिकेट खेलना नाही का या ठिकाणी जर तुम्ही बघितलं इथं शाल घेतलंय आणि इथं शांट घेतलंय फरक एवढाच आहे इथं शाल घेतलं तर सहाय्यकारी क्रिया हा जो नॉट शब्द आहे तो कर्त्याच्या नंतर घेतलेला आहे कुठे घेतलाय कर्त्याच्या नंतर आणि दुसऱ्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापदाला जोडूनच नॉट शब्द घेतलाय म्हणून तो शांत झालंय परत इथं नॉट घेण्याची गरज नाही तिसरं वाक्य विल यू नॉट प्ले क्रिकेट विल यू नॉट प्ले क्रिकेट म्हणजे टू क्रिकेट टू क्रिकेट खेळणार नाही प्रश्नचिन्ह चौथं वाक्य आपण आता इथं ओंट घेऊ डब्ल्यू ओ एन क्वामाटी ओंट यू प्ले क्रिकेट क्वेश्चन मार्क मराठीत अर्थ तुम्ही क्रिकेट खेळणार नाही का तुम्ही क्रिकेट खेळणार नाही का पाचवं वाक्य विल ही नॉट प्ले क्रिकेट मराठी अर्थ तो क्रिकेट खेळणार नाही का वाक्य वोंट घे वोंट डब्ल्यू ओ एन कॉमाटी ओंट ही प्ले क्रिकेट याचा अर्थ ही क्रिकेट खेळणार नाही का क्वेश्चन मार्क सातव विल डब्ल्यू आय डबल एल विल एट नॉट प्ले क्रिकेट क्वेश्चन मार्क ते क्रिकेट खेळणार नाही का आणि ह्या तिन्हीचं अनेक वचन एकच आहे म्हणून विल दे नॉट प्ले क्रिकेट मराठीत अर्थ ते त्याती, ती आपण एकदाच घेऊ ते क्रिकेट खेळणार नाही का शेवटी प्रश्नचिन्ह पुढचं <coughs> वाक्य नऊ विल राम नॉट प्ले क्रिकेट क्वेश्चन मार्क त्याचा मराठीमध्ये अर्थ राम क्रिकेट खेळणार नाही का आणि दहावं वाक्य ओंट पीपल ओंट पीपल प्ले क्रिकेट मराठीत अर्थ लोक क्रिकेट खेळणार नाहीत का मित्रांनो या ठिकाणी आपण प्रश्नार्थक नकारार्थी म्हणजेच व्हर्बल क्वेश्चन किंवा ज्यांचा अर्थ म्हणजेच उत्तर हो किंवा नाही येतं त्यालाच आपण यशनो टाईप क्वेश्चन म्हणतो अशा पद्धतीचे प्रश्न तयार केले त्याचे अर्थ बघितले आता आपल्याला बघायचंय ते म्हणजे डब्ल्यू एच जे प्रश्न असतात डब्ल्यू एच प्रश्न ते कसे तयार होतात त्याचे अर्थ काय होतात तसंच इम्परेटिव्ह म्हणजेच अज्ञार्थी सेंटेन्स से एस सी एन टी ई एस सी एन टी ई एन सी सेंटेन्स अज्ञाती वाक्य त्याची नकारार्थी वाक्य कशी बनतात ते पण आपल्याला बघायचं चला लगेच बघू मित्रांनो डब्ल्यू एच प्रश्न तयार करण्यासाठी गरज असते ती आपल्याला डब्ल्यू एच शब्दांची सुरुवातीला आपण ती डब्ल्यू एच शब्द बघूया एक डब्ल्यू एच वाय वाई मजे का दोन डब्ल्यू एच ई एन व्न मजे केव तीन डब्ल्यू एच ए टी वॉट मजे काय चार डब्ल्यू एच ई -e आर ई -e, व्यर व्यर मे कोठे पांचवा शब्द है डब्ल्यू WHO, एच ओ हू म्हणजे कोण सहावा डब्ल्यू एच ओ एम हूम म्हणजे कोणाला सातवा शब्द आहे डब्ल्यू एच ओ एस ई हुज म्हणजे कोणाचा कोणाची कोणाचे आणि आठवा आहे डब्ल्यू एच आई सी एच विच मे को शब्द एच ओ डब्ल्यू हाऊसी कसे दहवा शब्द हाउ मेनी हाउ मेनी एम ए एन वाय हाउ मेनी किती अकरावा शब्द हाऊ मच एम यू सी एच हाऊ मच म्हणजे किती आता या दोन्हीतला फरक काय हे संख्या दाखवण्यासाठी वापरतात आणि हे प्रमाण तेल पाणी यांचं प्रमाण बारा हाऊ फार म्हणजे किती दूर हाऊ फार म्हणजे किती दूर आणि हाऊ लाँग हाऊ लाँग म्हणजे किती वेळ टाईम दाखवण्यासाठी किती वेळ हे सगळे शब्द आपल्याला पाठ असायला पाहिजेत त्याच्यासाठी तुम्हाला हे शब्द इथं लिहून दिलेले लिहून काढा पाठ करा, करा। आणि आपण आता त्याचे वाक्य कसे बनतात साध्या भविष्य काळात येत हे बघू भाई, विल यू आस्क your फादर मराठी में अर्थ व्हाय विल यू आस्क युअर फादर to तुझा वडिलांना का विचारशील का विचारशील तू तुझ्या वडिलांना का विचारशील तू तुझ्या वडिलांना का विचारशील पुढचा प्रश्न वेर विल दे गो टुमारो मराठी मैद्या अर्थ उद्या ते कोठे जातील उद्या ते कोठे जातील क्वेश्चन मार्क पुढचा प्रश्न तिसरा हाऊ विल ही कम हियर मराठीत अर्थ तो येथे कसा येईल कसा येईल क्वेश्चन मार्क चौथ वाक्य अपन घू व्हेन डब्ल्यू एच एन व्हेन विल यू गो देयर मराठी मध्य अर्थ तू ते थे कसा जाशील किंवा कशी जाशील अशा पद्धतीनं आपण डब्ल्यू एच क्वेश्चन तयार करू शकतो करता येतात या सर्वच्या सर्व तेरा डब्ल्यू एच शब्दाच्या आधारे फक्त आपल्याला प्राथमिक माहिती होण्यासाठी आपल्याला ही वाक्य दिलेली आहेत सराव करा आणि शब्द बदलून वापरा लिहून काढा आता याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे आज्ञार्थी वाक्य म्हणजे इम्परेटिव्ह सेंटेन्स आय एम पी ई -E, आर ए टी -E आय व्ही इम्परेटिव्ह सेंटेन्स एस सी एन टी ई -E एन ई -E. आज्ञार्थी वाक्याच्या सुरुवातीला मुख्य क्रियापदाचं वापरतात रूप पहिलं उदाहरण बघू आपण स्टडी एस टी यू डी वाय स्टडी इन द क्लास इन द क्लास मराठीमध्ये अर्थ वर्गात वर्गात अभ्यास कर किंवा करा दोन अर्थ होता त्याचे एक क्वेशनी आणि क्वेशनी वर्गात अभ्यास कर किंवा वर्गात अभ्यास आणि जर नकारार्थी वाक्य बनवायचं असेल तर त्या वाक्यामध्ये वापरतात डू नॉट किंवा डोंट डोंट गो इन द क्लास डोंट गो इन द क्लास म्हणजे वर्गात जाऊ नको किंवा नका वर्गात जाऊ नको किंवा नका पुढचं वाक्य क्लीन युअर रूम मराठीत अर्थ तुमची खोली स्वच्छ करा तुमची खोली स्वच्छ करा नकार अर्थी वाक्य बनवायचं असेल तर वाक्य जे सुरुवातीला घेतात डू नॉट किंवा डोंट कम इन मराठीचा अर्थ आत येऊ नका किंवा आत येऊ नको असे विविध अर्थ अज्ञाती वाक्याचे होत असतात आपण हे बघितलं मित्रांनो आपल्याला आज शिकवलेल्या भागावर आधारित पुष्कळ वाक्य करता यावी याच्यासाठी आपल्याला मी मुख्य क्रियापदाची काही रूपं सांगणार आहे ती तुम्ही लिहून काढा आणि त्यांचा वाक्यात वापर करून अधिकाधिक वाक्य बनवा बघा मित्रांनो आपल्याला या ठिकाणी ही क्रियापदं दिसत आहेत या क्रियापदांचा वापर करून अधिकाधिक वाक्य बनवा जवळपास शंभर मुख्य क्रियापदाची चारही रूपं आपल्याला इथं दिलेली आहेत आणि या क्रियापदांचा वापर करून तुम्ही अधिकाधिक वाक्य बनवण्याचा प्रयत्न करू शकता त्याची चारी रूपं फक्त पहिलं क्रियापद वापरायचं आहे इथं हा ईडी प्रत्यय नाही अटेंड ए डबल टी ई एन डी अटेंड इथं स्टार केलेली क्रियापद ही इरेग्युलर व्हर्ब आहेत आणि स्टार नसलेली रेग्युलर व्हर्ब म्हणजे ईडी प्रत्यय जोडून होणारी दुसरी आणि तिसरी असणारी ती क्रियापद आहेत ठीक आहे धन्यवाद